मगाशी तू सांगितलंस की आपल्याला निराश करणाऱ्या अनेक घटना घडत असतात, तरी आपण त्यातनं बळ मिळवतो. आता मागच्याच आठवड्यात जिया खानसारख्या अभिनेत्रीनं आत्महत्या केल्याचं वृत्त आपण पाहिलं, त्याच्यावरची तुझी प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. डेफिनेटली सांगू का की पर्सनल लाईफ आपली खूप मॅटर करते जेव्हा आपण ॲज अन ॲक्ट्रेस असतो तेव्हा, कारण प्रोफेशनल म्हणजे आपल्या कामामध्ये काही स्थिरता नाही आहे, म्हणजे अनसर्टन्टी सर्टन, तिथे काही स्थिरता नाही. आज तुम्हाला यश आहे, उद्या अपयश येईल, आज तुमच्याकडे फिल्म्स आहेत, तुमच्याकडे फिल्म्स नसतील, काहीही असू शकतं. आणि ती एक अस्थिरता प्लस तुमच्या पर्सनल लाईफमधली अस्थिरता दोन्ही मॅनेज नाही होऊ शकत. दोन्ही केलं, दोन्ही जर दोन्हीकडे जर अस्थिरता असेल ना, तर डेफिनेटली माणूस खचू शकतो. आणि मला असं वाटतं की जिया खानचं जे सुसाईडचं रिझन आहे, त्याच्या दोन्ही लाईफमधली अस्थिरता आहे ती. प्रोफेशनल लाईफमध्ये पण तिच्याकडे 3 वर्ष फिल्म्स नव्हत्या, आणि तिच्या ज्या पर्सनल लाईफमध्ये तिच्या ज्या बॉयफ्रेंडबरोबरचं जे रिलेशन होतं ते पण कुठेतरी संपलं होतं, किंवा त्याच्यातून तिला खूप त्रास होत होता. जेव्हा दोन्हीकडे निराशा आहे, मला एका ठिकाणी निराशा आहे पण मला दुसऱ्याकडे काहीतरी होप्स आहेत, मला कोणीतरी सांभाळणार आहे, मला काहीतरी माझा बॉयफ्रेंड असेल, माझे घरातले असतील, मला मी कारण मीमांसेपेक्षाही मला असं वाटतं तुला ही ही कृती पटते का? नाही, मला नाही पटत. काहीही असो, आयुष्य तुम्हाला एकदा मिळतं, इट इज लाईफ इज ब्युटिफुल. किती निराशा आली तर त्याच्यातून बाहेर पडावं माणसाने. ज्या जी वॉज व्हेरी यंग, असं काही नाही की तिचं आयुष्य खूप संपलं होतं आणि तिच्या समोर काहीच नाही असं काहीच नव्हतं. तर त्यामुळे कुठल्याही निराशेला न खचता आपल्याला एकदाच मिळालेलं आयुष्य आहे, ते माणसाने व्यवस्थित छान जगावं कितीही प्रॉब्लेम्स आले तरी, न हार मानता.